नमस्कार मित्रांनो, बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण नेमकी शेळी पालन केलं गेलं पाहिजे की बोकड पालन केलं पाहिजे यावर सविस्तर माहिती देणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, जर आपण नव्याने शेळी पालन सुरू करत असू, म्हणजे या व्यवसायात आपण जर सुरुवातीला नवीन असतो, आपल्याला अनुभव नसेल, तर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं येतं की आपण ज्या काही लोकल शेळ्या आहेत त्या लोकल शेळ्या घेऊन शेळी पालन केलं गेलं पाहिजे. पण मित्रांनो, मी तर सांगतो, तुम्ही जर या व्यवसायात नवीन असाल, तुम्हाला शेळी पालन बद्दल काहीही माहिती नसेल, तर तुम्ही डायरेक्टली शेळी पालन न करता तुम्ही डायरेक्टली जे काही मोठे बोकडे येतात, एक 3-4 महिन्याचे किंवा 5 महिन्याचे बोकडाचे बाजारातून आणून सुरुवातीला बोकड पालनापासूनच सुरुवात केली गेली पाहिजे. कारण मित्रांनो, जर तुम्ही सुरुवातीला शेळी पालनामध्ये जर हात टाकला ना, तर बघा, शेळ्या बाजारातून विकत आणणे, शेळ्या चांगल्या निवडता येणे, जर समजून घ्या शेळी मिक्स निवडली तर ती पिलू तसंच देणार आहे आपल्याला, चांगल्या क्वालिटीचं पिलं देणार. आणि त्यानंतर बरं ठीक आहे, आपण जर चांगल्या शेळ्या सुद्धा निवडून आणल्या एक बाजारातून, तर आपल्याला त्या शेळ्या आपल्या फार्मवर आणणं, त्यांना सेट करणं, त्यानंतर त्या शेळ्या बोकडाकडून भरवणं, आणि भरवल्यानंतर त्या बोकडांचा तो बोकड आपल्याला जातीवंत पाहणं गरजेचं आहे. लागणचा बोकड बरं, जातीवंत जरी बोकड पाहिला, शेळ्या भरवल्यानंतर त्या शेळ्या पिलू टाकेस तोवर कम्प्लीट 5 महिन्याचा कालावधी जात असतो. कारण की शेळीचा गाभण काळा 5 महिन्याचा असतो. 5 महिन्यानंतर तुम्हाला पिलं भेटतात. 5 महिन्यापर्यंत शेळी गाभण राहते किंवा काही शेळ्या उलटून जातात, असे बरेच प्रॉब्लेम येत असतात. बरं ठीक आहे, जर शेळ्या सुखरूप डिलिव्हरी झाली आपल्या फार्मवर, तर त्यानंतर बऱ्याच शेळ्या या कमजोर पिलं टाकतात, किंवा काही वेळेला पिलं पोटात मरतात, गर्भात मरतात, शेळ्या घाबरतात, किंवा पिलं बाहेर जन्माला आल्यानंतर 10-15 दिवसांमध्ये मृत्यू चालून जाते लहान पिलांमध्ये. असे प्रॉब्लेम बऱ्याच वेळेला आपल्या फार्मवर येत असतात. म्हणून जर आपण डायरेक्टली शेळी पालन न करता जर बोकड पालन केलं, तर आपला या ठिकाणी कुठेतरी प्रॉफिट हा वाढू शकतो. म्हणजे शेळी पालनातून उत्पन्न घेण्यासाठी आपल्याला कमीत कमी 1.5 ते 2 वर्षाचा कालावधी हा लागून जात असतो. आता पहिले 1.5 ते 2 वर्षामध्ये समजून घ्या, 40 शेळ्या असतील, 40 शेळ्या पिलं टाकत नाही, त्याच्यातल्या 30 शेळ्या पिलं टाकतील किंवा 35 शेळ्या पिलं टाकतील, 5 शेळ्या माझावर येणार नाही, घाबरतील किंवा लागणार नाही, असे बरेच सारे प्रॉब्लेम हे येत असतात. म्हणजे समजून घ्या, 40 शेळ्यांमध्ये तुमचे फक्त 20 ते 25 पिलं तुम्हाला आरामात चांगले पिलं हे भेटत असतात. आणि त्या 25 पिलांमध्ये तुमच्याकडे किती पिलं जगतात, तुम्ही त्यांचं संगोपन कसं करतात, याच्यावर डिपेंड राहतं. म्हणून मित्रांनो, शेळी पालन हे सुरुवातीला नवीन माणसाला तरी परवडत नाही. त्याच्यामुळे नवीन माणसाने जेव्हा पण शेळी पालन करण्याचा विचार डोक्यात आला ना, तेव्हा त्याने एकदा सुरुवातीला बोकड पालन तरी करावं असं माझं म्हणणं आहे. मित्रांनो, बाजारातून बोकड खरेदी करताना नेहमी आपण 3 ते 5 महिन्याच्या दरम्यानचा बोकड खरेदी करायचा आहे, आणि 1-2-3 महिने त्या बोकडाला आपल्याला आपल्या फार्मवर सांभाळायचं आहे. म्हणजे 8-9 महिने जर वय झालं बोकडाचं, तर तो बोकड आपला मार्केटमध्ये विकायला सहजतेने विकला जाणार आहे चांगल्या किमतीला, आणि तिथून आपल्याला चांगला प्रॉफिट सुद्धा हा होणार आहे. मित्रांनो, मार्केटमध्ये तुम्ही जेवढा चांगला तंदुरुस्त मोठा बोकड घेऊन जाणार, तेवढं तुम्हाला किंमत त्याची चांगली मार्केटमध्ये मिळणार आहे. म्हणजे आपल्याला लक्ष कुठं द्यायचं आहे, एक चांगले बोकड खरेदी करणार लक्ष द्यायचं आहे, त्यानंतर त्या बोकडांमध्ये वजन कसं वाढेल, त्याचं क्वालिटी कशी मेंटेन राहील, किंवा जो काही बोकड आहे, आता हा बघा गुलाबी लाईनचा बोकड आहे, दिसतो का नाही बघा, हे लहान पिलू आहे मित्रांनो, व्हाईट आईज मध्ये बोकड आहे बघा. असे जर बोकड तुम्ही चांगले जातीवंत तयार केले, आणि गावरांमध्ये जरी असे जर बोकड घेतले तुम्ही, आणि ते मार्केटमध्ये विकले, तर तुम्हाला तिथून चांगला फायदा हा होऊ शकतो. आता हा बघा किती माझ्या अंगावरचा झालाय, आता त्याला लोटतोय, तो जात नाही तिकडे, हे बघा. म्हणजे थोडक्यात बोकडांना तुम्ही अंगावरचं करणं गरजेचं आहे, जेणेकरून बोकडांना असं वाटलं नाही पाहिजे की आपण दुसरीकडे कुठेतरी आहोत. बोकड बऱ्याच वेळा मालक एवढा जुळवतात ना, की बोकड त्यांच्याकडे फोन ओरडतात की आमचा मालक आता आलाय फार्मवर आणि आम्हाला चारा खायला मिळणार आहे. असं थोडक्यात जर बोकड पालनामध्ये तुम्ही व्यवस्थित त्यांना जुळवला, तर 100% तुम्हाला बोकड पालन हे परवडणार आहे. तसंच मित्रांनो, बोकड पालनामध्ये तोटा होण्यासारखा धोका राहत नाही. शेळी पालनामध्ये कसं, एखादी शेळी गाभरली किंवा व्यथा व्यथा मेली, तर त्या ठिकाणी आपलं प्रोडक्शन पण जातं, आणि येणारं जे काही उत्पन्न आहे उत्पन्न पण जातं. तसं बोकड पालनामध्ये जर आपण व्यवस्थित केअर घेतली, चांगले व्यवस्थित निरोगी बोकड पाहून आणले, तर बोकड मरण्याचा चान्स तिथे राहत नाही, आणि त्या ठिकाणी आपण लॉसमध्ये हा जात नाही. त्याच्यानंतर मित्रांनो, बऱ्याच वेळा शेळी पालनामध्ये हा एक प्रॉब्लेम असतो की शेळ्या सुखरूप डिलिव्हरी होतात, व्यवस्थित आपण त्यांना त्यांच्या गाभण काळात खुराक वगैरे सगळ्या गोष्टी करतो, पण बऱ्याच वेळा शेळ्या बंदिस्त असल्यामुळे दूध उतरवत नाही चांगलं. म्हणजे कसं आहे, तिच्या पिलाचं पोट भरेल एवढं दूध त्या शेळीला उतरतच नाही, आणि त्यामुळे काय होतं, त्या पिलाची कुठेतरी वाढ खुंटते. वाढ खुंटल्यामुळे खुरटे पिलं आपल्या फार्मवर राहतात, आणि त्या पिलांना चांगली डिमांड किंवा चांगली मागणी किंवा चांगली किंमत आपल्याला भेटत नाही, आणि त्या ठिकाणी आपल्याला शेळी पालन परवडत नाही. आणि दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शेळी पालनामध्ये जी शेळी तुमच्याकडे डिलिव्हरी होईल, ती जे पिल्लं देईल तेच पिल्लं आपल्याला पुढे सांभाळावं लागतं. तसं बोकड पालनामध्ये नाही मित्रांनो, बोकड पालनामध्ये तुम्हाला चॉईस राहते कुठेतरी की तुम्ही चांगले बोकड निवडून ते सांभाळून आणि त्यांची व्यवस्थित वाढ वगैरे करून ते विक्री करून त्यांच्यापासून चांगलं उत्पन्न कमवू शकता. म्हणजे थोडक्यात बोकड पालनात तुम्हाला चॉईस आहे की बोकड कसे घ्यायचे, देखणे सुरेख बोकड किंवा डोक्यावर चंद्र वगैरे असलेले बोकड तुम्ही घेऊ शकता, पण शेळी पालनामध्ये तसं होणार नाही. आता विचार करा, एवढ्या शेळ्यांमध्ये
तुम्हाला डोक्यावर चांद असलेला बोकड जन्माला दिले माहितीये का? तरी माहिती नाही. जर असे बोकड तुम्हाला मार्केटमध्ये लहान पिलं दिसले, थोडीशी चंद्रकोर वगैरे त्याच्या कपाळावर दिसली, तर आपण त्याला ओळखू शकतो की नाही हा पुढे जाऊन याचा चंद्र होऊ शकतो, आणि आपण एक रिस्क म्हणून तो बोकड विकत घेऊ शकतो. आणि जर चंद्र आली तर चांगल्या किमतीला विकला जाईल, आणि समजा चंद्रकोर नाही आली तर कमीत कमी जी आपण किंमत लावली त्याच्यापेक्षा निश्चितच चांगल्या पैशाला बोकड हा विकला जाणार. थोडक्यात म्हणजे बोकड पालन तुम्हाला लॉस मध्ये कुठेही जाऊ देणार नाही. बोकड पालनाबद्दल बरेच जर तुम्हाला अजून काही घटक माहिती नसतील तर तुम्ही आपल्या चॅनलला बोकडवाला भाऊ या चॅनलला सहज पाहू शकता. आपल्या चॅनलवर सगळे उपाय हे अवेलेबल आहेत. तर मित्रांनो, आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.